गरीब माणसाला व्यसनाधीन करून तरुण पिढी बर्बाद करण्याचं काम करतात. आम्ही तुम्हाला स्वावलंबी करण्याचा प्रयत्न करतो, आम्ही तुम्हाला व्यसनाधीन करण्याचा प्रयत्न करत नाही, आम्ही तुम्हाला कायमची भाकरी देण्याचा प्रयत्न करतो. चार आठ दिवसासाठी तुमची करमणूक करण्याच्या धाब्यावर पाठवायची व्यवस्था आम्ही करत नाही. पसार जीप मध्ये जावा धाब्यावर, घ्या रेडा आमदार आणि जय म्हणा असा विचार तुमच्यामध्ये. आम्ही शेतकऱ्याला सक्षम केलं, आम्ही शेतमजुराला सक्षम केलं, आम्ही अल्पसंख्याकाला एक प्रकारचा धीर देऊन त्यांना मदत केली. आमची विमुक्त भटक्या जातीच्या लोकांशी तर अधिक बांधिलकी आहे. आणि मग ही विचाराची लढाई आहे, ही भावनेची लढाई नाही. लोक बुद्धिभेद करतात, लोक फरक जाणवतात, लोक स्वप्न दाखवतात. अच्छे दिन आएंगे, क्या अच्छे दिन आएंगे, त्यांचेच अच्छे दिन आहेत, आपलं काय, आपण आहोत तिथेच आहोत. आणि म्हणून जुनं ते सोडव, काँग्रेस पक्ष सोडून आपल्याला चालणार नाही. काँग्रेस मुक्त भारत करायचं ते म्हणतायत. आता म्हणतात की महाराष्ट्रातून काँग्रेस मुक्त करायचं आहे. काँग्रेस काय आहे शेवटी? एक विचार आहे, एक धोरण आहे. गरिबाचा विचार आहे त्याच्यामध्ये, शेतकऱ्याचा विचार आहे त्याच्यामध्ये, अल्पसंख्याकांचा विचार आहे त्याच्यामध्ये, दलितांचा, महिलांचा, युवकांचा, विमुक्त भटक्या जातीचा लोकांचा विचार आहे. तुमच्या कल्याणाचा विचार म्हणजेच तर काँग्रेस आहे. जो विचार तुम्ही करता तोच विचार काँग्रेसचे नेते करतात. एखादा पक्ष 133 वर्ष या समाजामध्ये राहतो, अनेक जण आले, अनेक जणांनी घालवायचा प्रयत्न केला, जे प्रयत्न करणारे ते घरला निघून गेले. काँग्रेस या देशातून हट